चंद्रपूर शहरातील पंचशील चौक येथे मध्यरात्रीच्या दरम्यान व्यसनाधीन तरुणांनी ट्रॅव्हलर गाडी जाळली आहे। नशेच्या धुंदीत असलेल्या तरुणांसोबत झालेल्या वादातून हा प्रकार घडला। पंचशील चौक परिसरातील नागरिकांना इथे असलेल्या काही व्यसनाधीन तरुणांचा त्रास होत असून रोज वेगवेगळ्या घटना घडत आहेत असा आरोप परिसरातील नागरिकांचा आहे। व्यसनाधीन असलेले हे मुले गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांना तात्काळ तडीपार करण्यात यावं अशी मागणी देखील पंचशील चौकातील नागरिकांची आहे। शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध सुरू आहे। दरम्यान वाहन चालक आणि स्थानिक नागरिक ॲडव्होकेट विजय मोगरे यांनी दिलेली प्रतिक्रिया। उतने में फिर बहुत सारे आगे कुटले थे, सबको फत्तरा फेंक के मार रहा था। हाँ, उसके बाद में फिर मैं बस्ती के लोग बोले सीधा पुलिस स्टेशन चलो। हाँ, मैं अपनी वाइफ को लेके पुलिस स्टेशन चला गया। उतने में आके देखता हूँ तो गाड़ी पूरी जल के खा गई। हाँ, वार्डातील काही तरुण मंडळी ही ड्रग्स दारूच्या व्यसनाधीन झालेली आहे आणि त्याचे हे दुष्परिणाम आहेत की ज्यामुळे कोणाला मारापिटी, कोणाला कोणाचा खून करण्याचा प्रयत्न, त्यातूनच ह्या एक ड्रगीस झालेल्या एका युवकाने हा प्रकार घडलेला आहे आणि त्याच्याच परिणामाची ही फलश्रुती आहे की जेणेकरून दारूच्या नशेत, ड्रगच्या नशेत त्यांनी ही गाडी विनाकारण काही कारण नसताना ती जाळली। वरती प्रतिबंधक व्हायला पाहिजे। आमची शासनाकडे, पोलिसांकडे, या वार्डातील सर्व लोकांची मागणी आहे की या लोकांना, अशा समाज घातक लोकांना तडीपार केलं पाहिजे।